आरोग्य जागृति सर्वसाधारण माणसाच्या जगण्यामधला सगळ्यात महत्त्वाचा घटक किंवा सहाय्यभूत ठरणारी गोष्ट जरी असेल तर ती आरोग्य आहे. आरोग्य धनसंपदा असं म्हटलं जातं. हे आरोग्य धनसंपदा ही आपली स्वतःची संपत्ती असताना काही आवश्यक होईना किंवा मोठ्या प्रमाणात का होईना माणसाचं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आज आपल्या इथे थॅलेसेमिया या आजाराच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी डॉक्टर महेंद्रसिंग चव्हाण आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया थॅलेसेमिया आणि त्याच्यातले सगळे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये लागणारे घटक असतील किंवा त्याच्यासाठी असलेला आजार पण याची इतमत माहिती आपण त्याच्याकडून माहिती करून घेणार आहोत. मी प्रथमतः त्यांचं अभिनंदन करतो की एक दुर्लक्षित असा आजार तो त्यांच्या सांगण्याप्रमाणे भारतातला ह्या पहिली आपण इथे औरंगाबादला पहिली आपण प्रयोगशाळा काढलेली जी आपली रक्ताच्या संदर्भामध्ये आहे. तर मी डॉक्टर महेंद्रसिंग चव्हाण यांना प्रश्न असा विचारतो की हे काम आपण सुरू करताना नेमकं आपल्याला काय जाणवलं आणि या कामाला आपण केव्हा हात घेतला. धन्यवाद. मी सगळे मित्र थॅलेसेमिया हा जगातला सगळ्यात कॉमनेस्ट जेनेटिक आजार आणि भारतामध्ये पाकिस्तानमध्ये आणि आजूबाजूला ह्याच्यामध्ये हा सगळ्यात जास्ती कॉमन आणि ह्याच्यामध्ये एफेक्टेड जे मुलं आहेत ते खूप जास्ती प्रमाणात म्हणजे आपल्या शेजारच्या देशामध्ये जेवढं ते रक्त संकलन करतात त्याच्यापैकी 50% रक्त हे थॅलेसेमिया मुलांना जिवंत ठेवण्यासाठी जातात असं एक मी एक एशियन कॉन्फरन्समध्ये ऐकलं. जेव्हा ह्याची सुरुवात झाली अशी की हे काही मुलं वारंवार दिसायचे दर 3 आठवड्याला 4 आठवड्याला ही मुलं रक्तगुढीमध्ये यायचे आणि हसत खेळत असणारी मुलं एकदम रक्त कमी झालं पांढरे फटक व्हायचे मलून होऊन जायचे यांचे आई वडील परेशान असायचे आणि अशी जेव्हा मुलं जास्ती दिसायला लागली तेव्हा आम्ही असं विचार केला की थॅलेसेमियाची एक सोसायटी करावी. हे सगळे कमिंग टुगेदर इज सक्सेस असं म्हणून आपण एक थॅलेसेमियाची सोसायटी केली. ही युनिक अशी आहे की ज्याच्यामध्ये एफेक्टेड चिल्ड्रनचे पेरेंट्स म्हणजे जे मुलं आहेत ज्यांना थॅलेसेमिया मेजर आहे त्यांचे आई वडील जे थॅलेसेमिया मायनर आहे अण्णांनी जो प्रश्न विचारला की हो होतो कसा अनुवंशिक आजार आहे. तर अनुवंशिक म्हणजे काय की आपण आई वडिलांसारखे दिसतो आणि आपल्याला नेहमी कमेंट्स येतात अगदी दिसायला आईसारखीच बरं का वडिलांसारखीच बरं का याला लपवायचं त्याला काढायचं असं जे आपलं चित्र दिसतं आपण दिसतो ते दॅट इज बिकॉज ऑफ जीन्स यू इनहेरिट फ्रॉम युअर पेरेंट्स. हाफ ऑफ देम आर फ्रॉम मदर अँड हाफ फ्रॉम फादर. आईचे अर्धे आणि वडिलांचे अर्धे गुण सूत्र ते आपल्यामध्ये येतात आणि त्याच्यातनं ट्रान्समिट होणारे डिसीजेस त्याच्यापैकी थॅलेसेमिया आहे हिमोफिलिया आहे सिकल आहे सेल असं हे ह्याच्यामध्ये आयुष्यभर आपल्याला रक्त द्यावं लागतं पण हे प्रिव्हेंटेबल पण आहे ह्याच्यामध्येच आहे. ग्रीस सारख्या देशामध्ये 15% लोक 100 पैकी 15 लोकांमध्ये हा थॅलेसेमिया मायनर आहे पण त्याच्यामध्ये थॅलेसेमिया मेजर पैदा होण्याचं जन्मण्याचं प्रमाण अत्यल्प आहे किंवा होतच नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे हे दोन थॅलेसेमिया मायनर मधलं मॅरेज प्रिव्हेंट करणं म्हणजे एक थॅलेसेमिया मायनर आहे तर त्यांनी दुसऱ्या थॅलेसेमिया मायनरशी लग्न करू नये एवढं एक सोपं त्याचं उत्तर आहे. पण असं भारतामध्ये होत नाही. कारण काय आहे? कारण एकच आहे की ह्याची जी कॅरियर स्टेज आहे मायनर स्टेज आहे किंवा थॅलेसेमिया चे कॅरियर जेनेटिकली जे आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या सिनेसृष्टीतले अमिताभ बच्चन अभिषेक बच्चन ऋतिक रोशन परान आख्तर जानेदीन सिद्धार्थ असे बरेच लोक आहेत अमिषा पटेल आहेत हे ह्यांनी घोषित केलं की आम्हाला थॅलेसेमिया मायनर आहे. पण हे अतिशय नॉर्मल आहे कुठल्याही प्रकारचं त्यांना शारीरिक मानसिक कुठल्याही प्रकारचं लक्षणं नसतात की ज्याच्यामध्ये थॅलेसेमिया मायनर आहे असं करतात आणि हेच सगळ्यात मोठं कॅच आहे. जेव्हा ते लग्न करतात आणि संयोगाने जर का हे भारतामध्ये 3.5 ते 7% लोकांमध्ये काही काही स्टडीजमध्ये 14% लोकांमध्ये हा थॅलेसेमिया कॅरियर हा जीन आढळला आणि जेव्हा ते लग्न करतात आणि 3-4 महिन्यामध्ये या बालकाला एकदम पांढरा फटक पडतो रक्त कमी होतं आणि मग डॉक्टर सांगतात की आई वडिलांची पण तपासणी करावी लागते आणि आई वडिलांना हे
पहिल्यांदा बोध होतो की आम्ही थॅलेसिमिया मारणार आहे आणि हे कोणी आम्हाला सांगितलं असेल, त्याच्यामुळे ह्याच्याविषयीची जनजागृती व्हावी आणि ह्याच्यामध्ये प्रिव्हेंट करता यावं. कारण ह्या मुलांचं आयुष्य जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा 16-18-20 वर्षापर्यंतच ते जगायचे आणि ह्या कोवळ्या वयात ते जायचे. आता आपल्याकडे 36 वर्षाचा मुलगा आहे, ह्यांना म्हणजे जसं आपल्याला दररोज जेवण लागतं तसं ह्यांना दर 3 आठवड्याला ब्लड लागतो. ते नाही दिलं तर ते अगदी कोमेजून जातील आणि त्यांचं आयुष्य कमी केलं. आणि मग हे रक्त अतिशय सेफ पाहिजे, म्हणजे इट शुड नॉट बी कॅरिंग ऑल द ट्रान्समिटेबल डिसीजेस HIV, HBCD, Hepatitis B. तर त्याला अत्युच्च दर्जाची तपासणी लागते, चांगली यंत्रणा लागते आणि त्याला रेड सेल्स लागतात. समाजाने मागच्या 1 वर्षापासून आम्ही काम करतोय आणि ही एकमेव अशी संस्था आहे की ज्यांनी आपल्या एंट्रीमध्ये तसा बोर्ड लावलाय की ह्या मुलांसाठी आपण मोफत रक्त पुरवठा करतो. आम्ही 20-25 वर्ष नोकरी केली, सगळं कामधंदे केले, पण असं वाटलं की बाबा हा एक आजार आहे की ज्याच्यामध्ये दुर्लक्षित आहे जसं अण्णाने सांगितलं, आणि जर का ह्याच्यामध्ये आपण काम केलं तर ह्याची फळं पुढच्या पिढीला मिळतील किंवा हे त्यांना ते आजारापासून ते मुक्ती मिळू शकतो. मुख्यत्वे 5 आम्हाला घटक म्हणून दिसून येतात, TB असेल, O असेल. त्याच्यामध्ये असा एक समज झालेला आहे की सर्वसाधारणपणे रक्तदान करताना कुठल्या गटाला कुठलं रक्तदान पाहिजे, कुठला गट चालू शकतो, जसं या बाबतीमध्ये आहे का थॅलेसिमियामध्ये कुठला रक्तगट चालत नाही आणि कुठला रक्तगट चालतो याबद्दल जरा आपण माहिती द्या. आमच्याकडे जे 276 मुलं आहेत थॅलेसिमियाची, त्याच्यामध्ये प्रामुख्य सगळ्या गटात ए चे आहे, बी चे आहेत, ए बी चे आहेत, ओ चे आहेत, पॉझिटिव्ह आहेत, निगेटिव्ह आहेत, ओ निगेटिव्ह, ए बी निगेटिव्ह अशी जी मुलं आहेत त्यांना रक्त मिळवण्यासाठी खूप आम्हाला प्रयत्न करावे लागतात. कारण साधारणपणे आपल्या समाजामध्ये सगळ्यात जास्ती आढळणार जाताना ओ पॉझिटिव्ह आहे, जे 32% प्रमाणामध्ये आहे. 29% जे आहेत ते ए पॉझिटिव्ह असतात, 31% हे बी पॉझिटिव्ह असतात, 5-7% ए बी पॉझिटिव्ह आणि सगळे निगेटिव्ह म्हणून 3-5% असतात. आणि जेव्हा एखादं शिबिर होतो तेव्हा एखादा ओ निगेटिव्ह निघत नाही, ए बी निगेटिव्ह निघत नाही आणि ही मुलं 2-3 दिवसापासून फोन करत राहतात की सर आला का रक्त, ओ निगेटिव्ह मिळालं का, ए बी निगेटिव्ह मिळालं का. ह्याच्याशिवायही ह्याच्यामध्ये जेव्हा ह्यांना वर्षातनं 18 बॅग, 20 बॅग, 35 बॅग द्यावे लागतात तेव्हा हे फार बारकाईने तपासणी करावी लागते. तर आम्ही त्यांना फिनोटायपिंग या कॉमन रक्तगटाच्या पुढे जाऊन RH आणि KL अशी फिनोटायपिंग करून ह्या मुलांना रक्त दिलं तर हे परफेक्ट मॅच राहतं आणि मग त्यांच्या विरुद्ध जसे स्मॉल सी, कॅपिटल ई आहे किंवा KL आहे याच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार होतात. जर हे अँटीबॉडीज तयार झाले तर ह्या मुलांना दिलेलं रक्त आगस्टमध्ये वाईट करून त्याचं पाणी होऊन जाईल. त्याच्यामुळे यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल व्हाईल डीलिंग ब्लड टू थॅलेसिमिया. सो दीज आर ऑल मायनर ग्रुप्स विच आर शुड मॅच. म्हणजे ए मध्ये सुद्धा A1, A2 आहे, हे असं करूनच मग त्यांना रक्त द्यावं. आज रुग्णांची संख्या पाहताना जागतिक पातळीवरती जी टक्केवारी काही आपल्या समोर असेल, औरंगाबादमध्ये आपण 1700 रुग्णांच्या संदर्भामध्ये म्हणला तर याच्यामध्ये एक समुपदेशन फार महत्वाचं आहे असं म्हणण्यापैकी मी आहे. पण त्याचबरोबर हा आजार रोखण्यापाठीमध्ये लोकांची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात आहे. औरंगाबादमध्ये आता आपण म्हणण्याप्रमाणे तू माझ्याशी बोलत असताना सांगितलं की 1700 पैकी मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टक्केवारी जास्त आहे. इथे धर्माचा आणि बाकीच्या गोष्टींचा विचार न करता हे समुदाय करणं फार महत्वाचं आहे आणि यासाठी आपण नेमकं काय करत असतात. मुस्लिम कम्युनिटीमध्ये, गुजरात कम्युनिटीमध्ये किंवा पारसीमध्ये, लोहाणामध्ये, गुजरातीमध्ये ह्या कम्युनिटीमध्ये याचं प्रमाण जास्त आहे नॉर्मलपेक्षा. कारण एक असावं की ते आपसामध्ये लग्न होतं, त्याच्यामध्ये ही फॅमिली ट्री ट्रेस करणं खूप इम्पॉर्टंट असतं. जसं अमिताभला आहे आणि त्यांनी अभिषेकला पास ऑन, तसं आपल्या मुलांना हे पास ऑन होतात. जर एक कपल आहे, दोन्ही थॅलेसिमिया मायनर आहे आणि त्यांनी 4 अपत्यांना जन्म दिला तर स्टॅटिस्टिकली त्याच्यापैकी एकाला थॅलेसिमिया मेजर असतो आणि ब्लड द्यावं लागतं आयुष्यभर, म्हणजे 25%. दोन थॅलेसिमिया मायनर असतात आणि एक अतिशय नॉर्मल असतात. हे आपले जनुकीय संयोग
वरनं असं हे स्टॅटिस्टिकल आहे पण हे नेहमीच खरं असतं. आमचे एक आमदार म्हणून आहेत रिक्षा चालवतात, त्यांचे दोन मुलं एकानंतर एक दोन्ही थॅलेसिमिया मेजर होते त्याच्यामुळे. आणि एक झाल्यानंतर त्यांना कोणी सांगितलं नाही डॉक्टरांनी की बाबा दुसरं होत असताना काही तुम्ही जेनेटिक काउन्सिलिंग करावी किंवा त्याची तपासणी करून आपल्याला कळतं की पहिल्या 3 महिन्यात होणारा जे बाळ आहे तो थॅलेसिमिया ग्रस्त असेल, थॅलेसिमिया मेजर असेल किंवा मायनर असेल किंवा नॉर्मल असेल हे कळतं आपल्याला. जर थॅलेसिमिया मेजर असेल तर कोर्टाने परवानगी दिली की 24 आठवड्यापर्यंत त्याचं आपण अबॉर्शन करू शकतो आणि असे पालकांच्या संमतीने जवळपास 24 अबॉर्शन होते आणि त्यांना मग दुसरं जे बाळ होणार आहे ते सुदृढ आहे. म्हणजे पहिलंच बाळ जर थॅलेसिमिया मेजर झालं तर पूर्ण कुटुंब हे मरून जातं. मग त्यांच्यासाठी हे म्हणजे गर्भाधारणाच्या वेळी तपासणी करून आपण थॅलेसिमिया ग्रस्त नसल्याच्या बोलून त्यांना मिळालं तर त्यांचा आनंद तो चांगला राहील. हा नॉर्मल फोन असेल त्याला तर त्याची गरज पडणार. थॅलेसिमियाच्या रुग्णांना सर्वसामान्यपणे जागतिक पातळी होती सगळ्यांना जर कोणाला आजार नाही या आजारामध्ये रक्तदान होऊन उभं दिलं नको असा एक अधिनियम आहे. परंतु आज सध्या पूर्ण भारतातली महाराष्ट्राची आणि मराठवाड्याची परिस्थिती काय आहे आणि सरकारचं पाहण्यात यायचं त्याचा दृष्टिकोन कसा आहे? गव्हर्नमेंट रेझोल्युशन आहे की थॅलेसिमियाला कुठलेही रक्तपेढीत गेल्यानंतर त्यांना मोफत दड मिळावं. पण साधारणपणे फुकट मागितलं की न देण्याची प्रवृत्ती असते, आपल्याकडे स्टॉक नाही अशी उत्तरं मिळतात असे पेरेंट्स आमच्याकडे येऊन सांगतात. आणि नॉर्मली जिथे फार कोणी लक्ष देत नाही किंवा दुर्लक्षित आहे किंवा चांगलं बोललं जात नाही तिथे दुसऱ्यांदा माणूस राहतो किंवा तिथे मिळत नाही असं म्हणतो. त्याच्यामुळे त्यांना दररोजचं जायचं असतं, त्याच्यामुळे ते खूप वेळा कंप्लेंट पण नाही करत कारण इथे नाही मिळालं तर कदाचित तुम्हाला इथे जावं लागेल तिथे जावं लागेल असे. औरंगाबादमध्ये 8-10 रक्तपेढ्या आहेत तिथे थॅलेसिमिया रुग्णांसाठी अशी मदत करतात. पण एक गठ्ठा असे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये जवळपास 300-400 मुलं आहेत की जे तिथे रक्त घेतात नियमितपणे दरवेळेला आणि त्यांना जवळपास 400-500 बॅग लागतात. तसंच दुसऱ्या रक्तपेढीमध्ये असतात आणि आता आपल्याकडे खूप मोठा लॉट आहे त्याच्यावरती जे नियमितपणे आपल्याकडे रक्त तर गव्हर्नमेंटनी जर का ह्याचं सर्वेलन्स केलं तर दर 3 महिन्याला आपल्याला स्टेट ब्लड ट्रान्सफ्यूजन काउन्सिलला एक हे द्यावं लागतं की तुमच्याकडे किती थॅलेसिमियाची मुलं आली आणि तुम्ही कितींना ब्लड दिलं. तर हे सगळ्या रक्तपेढ्यांकडनं त्यांच्याकडे जात असतं. जर त्याचं त्यांनी लक्षात घेतलं तर कळेल की बाबा ह्या रक्तपेढी देतात पण हे देत नाही, हे कमी देतात ते जास्त देतात आणि त्याच्यावरनं मग जे देत नाहीत किंवा असे आहेत त्यांना मग आपल्याला सांगता येईल की बाबा तुमच्या कलेक्शनचा 1% तुम्ही ह्यांना द्यावा. म्हणजे जेणेकरून ह्या मुलांना ज्यांना रक्ताची सर्वाधिक गरज आहे हे त्यांना उपलब्ध होईल. रक्तदानाच्या व्यतिरिक्त तो जरी महत्वाचा घटक असला तरी सगळ्यात महत्वाचं यांना जीवन कुठल्या पद्धतीने देण्यात यावं आणि त्या जीवनामध्ये काय काय असं याबद्दल आपण त्या माहिती सांगाल का? या मुलांमध्ये हिमोग्लोबिन डिफेक्टिव्ह असतं त्याच्यामुळे त्यांचे रेड सेल्स डिफेक्टिव्ह असतात आणि ते 120 दिवस नॉर्मल जे लाईफ स्पॅन आहे तेवढं आत नाही. 20 दिवसामध्ये ते रक्त जे रेड ब्लड सेल्स डिफिट होतात म्हणजे मरतात. तर त्याच्यामुळे त्यांना 20-25 दिवसाला एकदा ब्लड द्यावंच लागतं. त्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये जे आयन आहे आणि रक्त दिल्यामुळे लोहाचं प्रमाण खूप जास्त असतं. त्याच्यामुळे लोह असलेले पदार्थ अवॉइड करावे. व्हिटॅमिन सी, फोलिक ॲसिड जे फ्रेश फ्रुट्स व्हेजिटेबल्समध्ये असतं आणि प्रोटीन्स हे असलेलं आहार त्यांना नियमित रूपाने दिलं पाहिजे. म्हणजे प्रोटीन जास्ती असलेला आहार, फ्रेश फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स आणि व्हिटॅमिन सी अशा गोष्टींची किंवा खूप वेळा ह्यांना फोलिक ॲसिडचे सप्लिमेंटेशन टॅबलेट्स पण द्यावे लागतात. B12 फोलिक ॲसिड वगैरे द्यावे लागतात आणि ह्यांना हे आयन जे जास्तीचं झालेलं आहे 8 साधारणतः ब्लड दिल्यानंतर शरीरामध्ये आयन खूप जास्ती होतं आणि ते किलेशन करून बाहेर काढण्यासाठी आयन किलेशन स्पेस करत वगैरे द्यावं लागतं की ते गोळी जवळपास 30 रुपयाला एक आहे आणि अशा मुलांना काही काही लोकांना 10-12 गोळ्या खाव्या लागतात आणि ते अंशपोटी घ्यावं लागतं कारण जेवढं वजन जास्ती आहे त्याचं तेवढं त्याचं फेरिटिन जास्ती होतं आणि सिरम आयन जास्ती होतं आणि आयन सिरम जास्ती झालं
तर हृदयामध्ये किंवा ह्याच्यामध्ये मेंदूमध्ये ते जाऊन साचतं आणि मग ते डेंजरस असतं, त्याच्यामध्ये हार्ट अटॅक वगैरे येऊ शकतो. त्याच्यामुळे हे काढून देणं अतिशय त्यांना क्रिटिकल असतं. रक्तपेढी चालवत असताना प्रयोगशाळा अत्यंत महत्वाची, यासाठी आपल्याला जागा कोणी उपलब्ध करून दिली का? एक दुसरी गोष्ट, आपण हे सगळं करत असताना आपल्याला लागणारी जी यंत्रणा ज्याला आपण मशिनरीज म्हणतो, या मशिनरीजबद्दलचं काम कार्य काय चालू आहे आणि ते काम करत असताना तुम्हाला औरंगाबाद शहरामधून मिळणारा प्रतिसाद हा कशा प्रकारचा असू शकेल याबद्दल आपण सविस्तर सांगा. साधारणतः रक्तपेढी उभारणं हे खूप खर्चिक काम आहे. ह्याच्यामध्ये रक्त जरी देणारा मोफत देत असला तरी ज्या बॅगेमध्ये आपण कलेक्ट करतो त्याच्यानंतर त्याच्यावरती करणारी प्रक्रिया, टेस्ट, चार पाच टेस्ट जे करायचे आहे त्याला साधारणतः 1400 रुपये खर्च येतो. आणि जेव्हा आपण थॅलेसिमियाच्या मुलांना रक्त देतो तर हे स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजनला दिल्यानंतर ते 100 रुपये रिएम्बर्स करतात. ते अतिशय तोटक आहे, त्याचे वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत वेगवेगळ्या स्तरावर. पण औरंगाबाद शहराने, या शहराने, संभाजीनगर, औरंगाबाद जे काही आपलं नाव आहे त्या शहराने खूप भरभरून दिले. आमचे 10-11 महिन्यामध्ये रोटरी, रोटरॅक्ट, लॉयन्स, वेगवेगळ्या सामाजिक संस्था, इंडिव्हिज्युअल माणसांनी आम्हाला बरीच मदत केली. त्याच्यामुळे आपण आम्ही तग धरून आहोत. त्याच्याशिवाय हे मशीनची किंमत जी असते ती लाखांमध्ये असते. ते केलवणं हे कुठल्याही संस्थेला शक्य नाही आणि हे सामाजिक जबाबदारी आहे. त्याच्यामुळे आम्ही चांगलं काम करू तर आम्हाला विश्वास आहे की जास्ती प्रमाणात आपल्याला सहकार्य मिळेल या सगळ्या कामांचा. आणि असंच हा कारण पुढे आता सध्याची परिस्थिती पाहताना प्रयोगशाळेमध्ये तुम्हाला अजून कोणकोणत्या गोष्टी अत्यावश्यक आहेत आणि त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले आहेत? उदाहरणार्थ सांगायचं झालं की बँकवाल्याकडे पैसा जास्त असतो, उद्योगपतींकडे पैसा जास्त असतो आणि त्यांच्याकडे काही फंड्स प्रसिद्धीसाठी होऊन ठेवलेले असतात सामाजिक कामासाठी. आपण एक वर्षाच्या कालावधीमध्ये कोणाला भेटलायत का, कोणाला प्रस्ताव वगैरे दिलेत का, याबद्दल आपण माहिती सांगतो. एक सेकंड. तर जसं अण्णांनी सांगितलं की पैशाशिवाय काय नाही, पैसा सर्व काही नाही पण पैशाशिवाय काय नाही, तर आम्ही काहीतरी करून दाखवल्यानंतर समाजापर्यंत जावं असं म्हणून काही ठिकाणी पोहोचतो, काही ठिकाणी पोहोचतो नाही. पण ह्या पुढच्या योजनेमध्ये आपण असे सगळे दानशूर व्यक्ती आणि संस्था ज्यांच्याकडे असं शक्यता आहे आणि त्यांच्याकडनं जरूर अपेक्षा असेल त्यांच्यापर्यंत आपण पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू. आमची रक्तपेढी 24 तास सुरू असते आणि जे काही आम्ही सांगतो ते अतिशय ट्रान्सपरंटली आहे, त्याच्यामुळे कोणीही येऊन बघू शकतं. रोज निशी असते ह्याद्वारे मी सामाजिक जे ग्रामस्थ व्यक्ती आहेत किंवा संस्था आहेत त्यांना आव्हान करू इच्छितो की एकदा मी येऊन बघावं की संस्था कशी चालते. आत्ताच तर 10-11 महिने झालेले आहेत, अजून समाजामध्ये त्याचं काय म्हणतात की पाऊल पुन्हा उमटायचे आहे. त्याच्यानंतर हळूहळू या सगळ्या गोष्टी आपल्याला जे मशीन लागणार आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या मशीन आहेत, जे झिरो ट्रॅकिंगचं मशीन आहे, ॲडव्हान्स ब्लड ग्रुप टेस्टिंग, त्याच्याशिवाय जे केम्युल्युमिनेसन्स आहे किंवा ऑपरेसिस आहे, असे बरेच मशीन आहेत ज्याची किंमत लाखांमध्ये 35 लाख 30 लाख 25 लाख. तर ते मशीन्स रिएजंट रेंटलवरती सध्या घेऊन सुरू आहे. पण ते जर का आपल्याला कायमस्वरूपी मिळालं तर अजून चांगल्या प्रकारे आपण अजून जास्त लोकांना ही सेवा या थॅलेसिमियाच्या रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा या दृष्टिकोनातून आपल्याला काही संदर्भ काही मनामध्ये योजना आहेत का? उदाहरणार्थ दत्तक पालक किंवा दत्तक रुग्ण घेणे ही योजना सर्वसाधारणपणे असू शकेल, कदाचित आपल्याकडे ती संकल्पना असेल, या बाबतीमध्ये आपण काही सांगाल का? ही दत्तक योजना अतिशय चांगली आहे, त्याच्याविषयीचं प्रिंटिंग वगैरे करून आपण समाजापर्यंत जाणार आहोत. पण योजना आत्ता सध्या आम्ही प्रिव्हेन्शन आणि ह्याची माहिती देणं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये ही माहिती देण्याचं आमचं हे वर्ष केलं आणि त्यांना सगळ्यात अतिशय महत्त्वाचं असतं म्हणजे ब्लड. आत्ता ब्लड नसेल की तो मुलगा खूप त्याला क्रॅम्स येतात पोटामध्ये, तो एका जागी बसून राहतो, मधून राहतो, तर त्याला ते ब्लड मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर सक्सेसफुल आम्ही 99% झालो की ह्या सगळ्या मुलांना ब्लड मिळवून देऊ शकतो
समाजाने विश्वास टाकला, रक्तदान शिबिरे दिली. आमचं हे सुरू होण्याच्या आधीच लॉयन्स क्लब इथं मी काही इन्स्ट्रुमेंट्स दिले की त्याच्यामधलं यांचं टेस्टिंग अतिशय सुलभ झालं आणि आपण ते कार्य करू शकतो. भविष्यामध्ये अनेक सामाजिक संस्थापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि हा जगनाथाचा रथ पुढे ओढायचा. रक्तपेढीचं व्यवस्थापन कशा पद्धतीने चालू आहे आपलं? ही एक सामाजिक ट्रस्ट आहे, त्याला एनडीची 12A म्हणजे 100% आहे आणि त्याच्यातनं नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवरती ही संस्था सुरू आहे. दर महिन्याला जवळपास 2 ते 2.5 लाख रुपयाचं ब्लड फ्री ऑफ कॉस्ट या मुलांना देतो. आपल्याला एक शेवट करताना एवढं सांगू शकेल मी की समाजामध्ये उगारणारे हात असतात पण त्यापेक्षा उगारणारे हात जे असतात ते फार महत्वाचे असतात. दुसऱ्याच्या डोळ्यातला असू पाहताना त्यांच्यामध्ये एक हास्य निर्माण करण्याचा प्रयत्न डॉक्टर महेंद्र करीत आहे. शेवटी सांगताना त्यांचा आणि समाजाचा दृष्टिकोन एकच असावा, सुखी सारे असावेत, निरोगी सर्व तसे, सर्वांचे चांगले हो न हो दुःख ते कुणा. डॉक्टर आतापर्यंत जे आलात आणि थॅलेसिमियामध्ये आपण सगळी माहिती सांगितली त्याबद्दल आपले अभिनंदन आणि आभार. एक वाक्य शेवट सांगतो, मी एकटा नाही आहे, आमची टीम आहे, 4 डॉक्टर्स आहेत, थॅलेसिमियाचे आई वडील आहेत, एवढे सगळे जे मुलं आहेत त्यांचे 2 पालक म्हणजे जवळपास 500 पालक आहेत. त्यांनी सुरुवातीपासून कॅम्प घेतलं ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये तन मन धन वेगळ्या प्रकारे सहयोग केल्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचू शकतो आणि ह्या पुढचं वाटचाल आपल्या आशीर्वादाने सुकर होईल. आपल्या रक्तपेढीचं नाव आहे श्री सत्यसाई रक्त केंद्र, N5 सिडको संत तुकाराम नाट्यगृहाच्या समोर आहे आणि हे 24 तास असणारा नंबर आहे 9168104104. 104104 हे प्रणाम कॉलचा नंबर होता. 91 भारताचा आहे आणि मध्ये 68 आहे, इट इज 9168104104. आज आरोग्य जागृती तर्फ कार्यालय इसमें आने का प्रसन्न है. मैं ये बहुत बड़ा और अच्छा उपक्रम है. आरोग्य एक ऐसी चीज है जो देखी नहीं जा सकती, महसूस नहीं जा सकती है और जो निरोगी है उसी को ये पता चलता है कि वो निरोग है और एक हारमोनी होती है उसकी सराउंडिंग्स में और जब तक ये अपने से छूट नहीं जाती हाथ से तब तक उसका महत्व नहीं समझ पाता. अपने महत्व समझ करके हमको इसकी निगाह रखनी चाहिए. कोई भी चीज़ निगाह रखने वगैरह हम गाड़ी की निगरानी करते हैं, हमारे पेड़ पौधों की निगरानी करते हैं, उसी तरीके से अपने आरोग्य का संवर्धन करना बहुत जरूरी है. और वो एक डॉक्टर शेख साहब उनके फैमिली और वैद्य सरना ये सब लोग जो कर रहे हैं वो बहुत बड़ी जिम्मेदारी है, सामाजिक उपक्रम है और ये इसकी वजह से बहुत सारे लोगों को एक शास्त्रीय दृष्टिकोण के साथ होने वाले बीमारियों से कैसे बचा जा सकता है, मदद हो जाए तो उसकी मदद कहाँ मिल सकती है, कैसे बच सकती है, इसके बारे में बहुत अच्छी जानकारी इस पर सभी लोग इसका इस्तेमाल कीजिए. ऑल द बेस्ट. थैंक यू. आरोग्य जागृति.